हरि ओम, मी सविता विराम पाटील, पंचवटी उपासना केंद्र नाशिक। मी आधी 2004 मध्ये जळगाव उपासना केंद्राला होती, तेव्हा आलेला अनुभव आहे हा 2004 मध्ये। तर मी बापूंकडे जात नव्हते, तेव्हा माझी एक मैत्रीण भेटली वर्षा वीरा सोनवणे। ती मला सारखं म्हणायची, बापूंकडे चल बापूंकडे चल। तर मी म्हणायची की तू मला वेगवेगळं काहीतरी सांगत राहते, मी नाही आहे। मग एक दिवस ती बळजबरी मला म्हणे नाही तू आज शनिवारी चलत। मग मी गेली, मी गेली तर मला तिथलं हनुमान चालीसा पठण आवडलं। तबल्याच्या तालावर छान भजन होतं बा, ते मला आवडलं। मग मी शनिवारी जायला लागले। मग मी बापूंचा फोटो वगैरे घेतला आणि देवाजवळ ठेवला। तर ती म्हणजे म्हणत होती की तू बापूंना मनातलं काही पण सांगताना कळतं। तर मी फोटो आणला बापूंचा आणि देवाऱ्यात ठेवला, आणि काय तेव्हा चष्मा लागलेला होता मला। म्हणजे चष्मा काढल्यावर बिलकुल दिसत नव्हतं, टीव्हीचं पण एकत्र दिसत होतं, वाचायला पण सगळं एकत्र दिसत होतं, आणि दोघ्या साईडचे नसा तुटायला करत होत्या, इतका त्रास होता। डोळे बांधून झोपायची मी असं, इतका त्रास होता। मग काय झालं, फोटो बापूंचा ठेवला देवाऱ्यात आणि मी उपासना पुस्तिका घेऊन बसली उपासना करायला। तेवढ्यात माझा एक चष्म्याचा काच खाली पडला। तर मी काय केलं, घरात छोटा चम्मच असतो त्याच्या आणि मी तो स्क्रू टाईट केला आणि काच बसवला, परत दुसऱ्यांदा पडला। मग मी म्हटलं, तिने मला सांगितलेलं बापूंशी बोललेलं बापूंना कळतं। मग मी बापूंना सांगितलं, म्हटलं बापू माझा दोनदा चष्म्याचा काच पडला, तिसऱ्यांदा जर नाही जर पडला तर मी कस काय उपासना करणार, मला दिसलं तर करेल, नाही तर मी आता ठेवून देईल असं सांगितलं। मग तिसऱ्यांदा तो काच पडला। मग म्हटलं बापू आता तर मला बिगर चष्म्याचं काही दिसतच नाही, मग कसं करणार, मग आता बघते उपासना पुस्तक उघडून बघते, दिसलं तर करेल मी नाही तर नाही। मग मी पुस्तिका उघडली तर मला अगदी स्पष्ट दिसायला लागलं, क्लिअर। तर मला 10 वर्ष झाले पूर्ण अगदी बिगर चष्म्याचं इतके ग्रंथवाळ पठण सगळं बापूंनी करून घेतलं, असा अनुभव आहे।